खानदेशची कुलस्वामिनी एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत देवीच्या पादुका पालखीतून मिरविण्यात आल्या. या पालखीला अनेकांनी खांदा दिला. मंगलमय वाद्यांच्या सुरात निघालेल्या या पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. यात्रोत्सवामुळे 15 दिवस लाखो रुपयांची उलाढाल होईल. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरेच्या काठावर एकविरा देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून यात्रोत्सवाला सुरुवात होते. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कुलाचाराप्रमाणे अनेकांनी मंदिराच्या आवारात मुलांचे जाऊळ काढले. त्यानंतर पौर्णिमेला पहाटेला विधिवत काकड आरती झाली. दुपारी 4 सुमारास सजवलेल्या पालखीत एकविरा देवीच्या पादुका ठेवण्यात आल्या. मान्यवरांनी पादुका पूजन केल्यानंतर शहराच्या मुख्य मार्गावरून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. एकविरा देवी मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या उपस्थितीत पूजन आणि पालखी मिरवणुकीचे नियोजन झाले. पौर्णिमेपासून सुमारे 15 दिवस हा यात्रोत्सव चालेल, त्यामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांमध्ये उत्साह दुणावला आहे. मंदिराच्या समोरील नदीपात्रात पाळणे, हलवाई, करमणुकीचे निरनिराळे खेळ, संसारोपयोगी साहित्य घेऊन अनेक व्यावसायिक नदीपात्रात स्थिरावले आहेत. काही सेवाभावी मंडळांनी वाढते तापमान लक्षात घेऊन यात्रेकरूंना सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. एकविरा देवी मंदिराजवळ पुलालगत भाविकांसाठी थंडगार पाणी देण्याची व्यवस्था जय महाकाली मित्रमंडळाने केली आहे. भर उन्हाळ्यात यात्रोत्सव होतो, मोठ्या संख्येनं यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची तहान भागवता यावी म्हणून जय महाकाली मित्रमंडळ गेल्या काही वर्षांपासून गार पाणी उपलब्ध करून देते. यंदा पाणपोईचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हिलाल माळी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक चुडामण मोरे, रवींद्र माळी, राकेश माळी, रवींद्र सोनवणे उपस्थित होते. धुळे शहरातील साक्री रोडवरील मलेरिया प्रतिबंधक कार्यालयाच्या मागील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी 35 वर्षापूर्वी सप्तशृंगी देवीचे मंदिर उभारण्यात आले. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो. यंदा झालेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी लाभ घेतला अशी माहिती पुजारी लक्ष्मण लोणारी यांनी दिली.